नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर हे 14 जण फिक्स खासदार होणार. कोणते जण आहे फिक्स खासदार होणार, त्याचप्रमाणे कोणकोणत्या दिग्गजांच्या या निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो ते बघूयात. तर शिरूरमधून सर्वात पहिली नवीन अपडेट दिली आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे अजित पवार गटाकडून शिवाजी आढावराव पाटील, त्याचप्रमाणे शरद पवार गटाकडून जे अमोल कोल्हे आहेत, यामध्ये अमोल कोल्हे यांचा निसटता विजय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बीडमधून जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून बजरंग बाप्पा सोनवण्यावर पंकजताई मुंडे ही लढत आहे. यामध्ये बजरंग सोनवणे यांचा थोड्याफार प्रकारने विजय होऊ शकतो. यानंतर जर बघितलं तर जे अहमदनगर दक्षिणमधून जे सुजयदादा विखे वर्सेस निलेश रावजी लंके उभा आहेत, यामध्ये निलेश लंके यांचा विजय होण्याची शक्यता आहे. जनतेतून सुद्धा तीच भावना या ठिकाणी आहे. यानंतर बारामतीतून जे आहे घरातीलच व्यक्ती सुनेत्राताई पवार, त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुळे एकमेकांसमोर उभे आहे, यामध्ये सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय होण्याची शक्यता आहे. यानंतर यवतमाळमधून 100% गॅरंटी वाटत आहे की संजय दादा देशमुख जे या ठिकाणी विजय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बघितलं तर हिंगोलीमधून नागेश आष्टेकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील वर्सेस चंद्रकांत खैरे, यामध्ये चंद्रकांत खैरे यांचा विजय या ठिकाणी होऊ शकतो. संदीपन भुमरे यांना सर्वात कमी मत मिळण्याची शक्यता आहे. यानंतर धाराशिव म्हणजे उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर अर्चना पाटील या जे आहे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उभा आहे. सुरुवातीला अर्चना पाटील यांचं वार होतं, मात्र आता जे आहे ओमराजे निंबाळकर यांना मोठा फायदा या ठिकाणी शेवटच्या चरणात झालेला आहे. ओमराजे निंबाळकर यांचा निसटता विजय जो आहे तो धाराशिव या मतदारसंघातून होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर जर बघितलं तर जे आहे रायगडमधून अनंत गीते यांनी तर 100% ठोकपणे सांगितलं की त्यांचाच विजय होणार. सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडून या ठिकाणी उभे आहे. आता बघूयात कोण या ठिकाणी विजय होऊ शकतो, मात्र सुनील तटकरे यांचा या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अनंत गीते यांना मोठ्या जनसमुदायातून सहानुभूती उद्धव ठाकरे यांचे मिळणार असून या ठिकाणी जे आहे अनंत गीते यांचा रायगडमध्ये विजय होऊ शकतो. धन्यवाद.